तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर गेला असून राज्याच्या विविध भागातून शेतकरी या संपाला पाठिंबा देतात. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या खलंगरी इथल्या तरुण शेतकरी गजानन बोळंगे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनोखं आंदोलन केलं. रेणापूर तालुक्यातल्या पिंपळ फाटा इथं लाकडाची चिता तयार करून सरणावर चढून गजानन बोळगे या शेतकऱ्यानं शेतीमालाला हमी भाव द्यावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, पानगाव इथल्या पन्नगेश्वर साखर कारखान्यानं चालू हंगामातल्या शेतकऱ्यांचं ऊस बिल अदा करावं यासारख्या मागण्या केल्या. यावेळी आक्रमक झालेल्या गजानन बोळंगे यांनी हातातल्या पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी बंदोबस्तावर असलेल्या रेणापूर पोलिसांनी त्याला रोखलं आणि यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधी घोषणा उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या. रेणापूर तालुक्यातल्या संपूर्ण खलंगरी गावानं शेतकऱ्यांच्या या संपाला ग्रामसभा घेऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी गावातले बहुतांश शेतकरी उपस्थित होते. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.